कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा। आमची स्पेशालिटी मासे प्रॉन्स व्हेज नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन चिकन चायनीज तंदूर कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध। आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन साखरपुडा बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी स्कूल कॉलेज गेट टुगेदर व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल प्रशस्त लॉन प्रशस्त पार्किंग लहान मुलांसाठी प्ले झोन फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा। आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा। नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट। मिराजमधील वालनेस हॉस्पिटलमधून दिवसभर बेपत्ता असलेल्या कोरोना रुग्णाचा मृत्यू। सांगलीतील वालनेस हॉस्पिटलमधून काल सकाळी 88 वर्षीय कोरोना रुग्ण बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांना रुग्णालयातून देण्यात आली होती। नातेवाईकांनी शोध घेतल्यावर दिवसभर तो रुग्ण सापडला नाही, त्यामुळे रुग्णाचे नातेवाईक रुग्णालयातील कारभारावर आक्रमक झाले, त्यामुळे रुग्णालय प्रशासन आणि सरकारी यंत्रणेची तारंबळ उडाली। मात्र हा रुग्ण त्याच रात्री रुग्णालयातील एका दुसऱ्या खोलीत मृत अवस्थेत सापडला। रुग्ण स्वतः दुसऱ्या खोलीत गेल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे। या घटनेवर नातेवाईकांनी शासनाला विनंती केली आहे की झालेल्या प्रकरणात शासनाने दखल घ्यावी। खसुंडीत आमदार गोपीचंद पडळकर यांनी लाडू वाटून राम मंदिर भूमिपूजनाचा आनंद साजरा केला। खरसुंडीत आज राम मंदिर भूमिपूजनानिमित्त आमदार गोपीचंद पडळकर ज्यावेळी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी विटा पाठवण्यात आल्या होत्या, ती वीट पाठवणाऱ्या उषा भोसले यांच्या हस्ते राम मंदिरात पूजा करण्यात आली। आटपाडी तालुक्यातील प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या करगणीमध्येही गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करण्यात आली। गावातील ग्रामस्थांच्या उपस्थितीत लाडू वाटून आनंद साजरा करण्यात आला। आज अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत प्रभू रामचंद्राच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा अयोध्यामध्ये देशाचे कर्तबगार पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या शुभ हस्ते आणि बाकीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला। अखंड हिंदुस्थानामध्ये आनंदाचं वातावरण आहे। आज आटपाडी तालुक्यामध्ये दिगंची आटपाडी करगणी खरसुंडी इथं आम्ही वाडू लाटपाचा कार्यक्रम घेतला आणि प्रभू रामचंद्रांच्या पदपर्शानं पावन झालेल्या करगणी गावामध्ये रामाचं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आम्ही अभिषेक आज मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आहे। राम मंदिरावरती रोषणाई केलेली आहे आणि अनेक कार्यकर्त्यांनी जे कारसेवक अयोध्येला गेले होते त्यांचाही सत्कार आम्ही करगणीच्या रामाच्या मंदिरामध्ये आम्ही पार पाडला। आज आपण जिथं लाडू वाटपाचा खरसुंडीमध्ये कार्यक्रम करतोय तेही प्रभू रामचंद्राचं मंदिर आहे आणि आम्ही सगळे खरसुंडी गावातील सगळे प्रमुख मंडळी व्यापारी असतील इथले सर्व वडीलधारी ज्येष्ठ मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये लाडू वाटपाचा कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आणि या भूमिपूजनाच्या आनंदामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। भूमिपूजनाच्या आजच्या कार्यक्रमाच्या दिनी खरसुंडी गावातून जेव्हा देशातून विटा गोळा केल्या अयोध्येकडे पाठवल्या गेल्या त्याही विटा पाठवण्यामध्ये ज्या मंडळींचा सहभाग होता तेही सगळी मंडळी आज इथं उपस्थित होती, त्यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि या भूमिपूजनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो। विट्यातून 55 वर्षीय व्यक्ती गायब। विटा येथील अनुरत उमाजी गायकवाड हे काल सकाळपासून गायब आहेत। काल सकाळी ते 11 घरातून बाहेर पडले, ते परत आलेच नाहीत। ते रोज क्रांतिसिंह चौकात बसतात, नित्य नियमाने क्रांतिसिंह चौकात बसायला जातात। नेहमीप्रमाणे काल सकाळी 11:30 सुमारास ते गेले पण परत आलेच नाहीत। भेंडेवडे येथे वायरमन म्हणून काम करणारे लखन गायकवाड यांचे ते वडील आहेत। सदरची व्यक्ती सापडल्यास विटा पोलीस ठाण्यात कळवावे। ग्रामपंचायत मांजर्डेच्या वतीने डस्टबिन व आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप। ग्रामपंचायत मांजर्डे यांच्या वतीने
14 व वित्त आयोगामधून आज मांजर्डे ग्रामपंचायतमध्ये गावातील ग्रामस्थांना कचरा टाकण्यासाठी घरटी एक डस्टबिन व कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अर्सेनिक अल्बमच्या गोळ्यांचे वाटप ग्रामस्थांना करण्यात आले. यावेळी तासगाव पंचायत समितीच्या सभापती कमलताई पाटील, सरपंच राजश्री कांबळे, उपसरपंच कुमार जाधव, मोहनना पाटील, सचिन दादा पाटील, पोलीस पाटील अनिता कोरे, किसन मोहिते, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने उषा पवार, सुदीप खराडे, गणपती जाधव, अमर खराडे, उषाताई साळुंखे, प्रशांत रणखंबे, संजय साळुंखे, परशुराम गायकवाड, संभाजी कोळी, महेश मोहिते, नीता मोहिते, लक्ष्मी जाधव, कांचन गुरव, सुवर्णा मोहिते, मंगल मोहिते, अनिता मंडले, उज्ज्वला साळुंखे, सुशांत पाटील, ग्रामपंचायतीमधील सर्व कर्मचारी, आशा वर्कर, ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले. कोल्हापुरात मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची दमदार सुरुवात झाली असून पंचगंगे पात्रात वाढ झाली आहे. धरण क्षेत्रात देखील पाऊस जोरदार झाल्याने धरणाचा पाणी साठ्यात वाढ होत आहे. आज सकाळी 6 वाजता पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्यावरील पाण्याची पातळी आज सकाळी 7 वाजता 31 फूट इतकी होती, तर जिल्ह्यातील एकूण 32 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अनेक मार्गावर पाणी आल्याने या मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली असून पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. तर कोल्हापूर गगनबावडा या राज्यमार्गावर पाणी आल्याने कोकणात जाणारी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून पर्यायी मार्गावरून वाहतूक सुरू आहे. पंचगंगा नदीच्या इशारा पातळी 39 फूट असून धोका पातळी 43 फुटांवर आहे. गत साली झालेल्या प्रचंड महाप्रलयामुळे नागरिकांच्या मध्ये भीती निर्माण झाली असून नागरिकांनी देखील पंचगंगा नदीचे पाणी यंदा पात्राबाहेर पडता स्थलांतरासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ऍक्शन्स इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत.